आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ए मुंगा, तुला काय झाले आता? मला कुठे काय झालंय? डोळे उघडताच ओवी समोर हवीये बाबांना. मग वृंदा जिवंत काय मेली काय काय फरक पडतो? तू जरा शांत हो ना, कशाला उगाच एवढी चिडचिड करू राहिली तू? अग वृंदा, आओ आओ. आकाश भाऊजी, तुम्हाला ते हॉस्पिटल माहिती आहे ना? तुम्ही तरी मला घेऊन चला, चला प्लीज. नाही नाही बघ, थांब, तू काळजी नको करू, मी बोलतो दादाशी. का दादा? जाना वहिनीला घेऊन हॉस्पिटलला. दादा मी तुझ्याशी बोलतोय, जाना वहिनीला घेऊन हॉस्पिटलला. दादा माणुसकी नावाची गोष्ट सुरली नाहीये का तुझ्यामध्ये? बघ ना, तिला तुझ्या आदराची गरज आहे. दादा मी मी प्लीज बोलतो तुला, प्लीज प्लीज वहिनीला घेऊन हॉस्पिटलला जा. ती रडते, तिचं रडणं बघून तरी घेऊन जाणार. दादा प्लीज प्लीज जा ना. दादा दादा ठीक आहे, तुला नाही सोडायचं ना तुझं हे का? ठीक आहे मी जातो वहिनीला घेऊन. चल वहिनी. आईला परत त्रास होईल असं मी या घरात काहीच होऊ देणार नाही. आईच्या परवानगीशिवाय कोणी कुठे जायचं नाही. लय टाइम झाला तू काहीच खाल्लं नाहीस यार. ऐक ना माझं, थोडस काहीतरी खाऊन घे ना यार. सांगितलं ना तुम्हाला मला भूक नाहीये. हे मामा, असं काय हट्ट धरून राहिली तू? हा प्राणा, अरे कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय. बरं आम्ही फोन करतोय तोही तू उचलत नाहीयेस. कसे आहेत बाबा? डॉक्टर काका काय म्हणाले? बरे होतील ना ते? सांगा ना लवकर.
अरे ओ थांबा जरा, मला बोलू दिले तर बोलीन ना मी। काका बरे येतात, डॉक्टर बोलले काळजीचा काही विषयच नाहीये। शपथ, ते शुद्धीवर पण आले, आमच्याशी बोलले पण। परत ते शुद्ध झाले, पण काळजीचा काही विषय नाही। डॉक्टरांनी त्यांना ते अंडर ते काय गो बोलला, अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय बाबांना। हा ते ठेवलंय, त्यामुळं काका नक्की बरे होणार आहेत। काय काळजीच करू नका। शुद्धीवर येऊन परत ते शुद्ध झाले, बाबा येतील ना लवकर घरी। आभा हे बघ, रडू नकोस, डॉक्टर म्हणालेत ना काळजी करण्याचं काही कारण नाहीये म्हणून। ए आबा डार्लिंग, रडती काय तू? अरे नाना, काका नक्की बरे होणार आहेत। हा आणि एवढंच नाही, घरी येऊन आपल्यासोबत कॅरम पण खेळणार आहेत बघ तू। शपथ, हे मुक्ते वृंदाताईला जरा समजव, तुझ्या म्हणाव काहीतरी, फोन घे, स्वतःचा नाही निदान पोटातल्या बाळाचा तरी विचार कर म्हणाव। ताई अगं अशी नको ना वागू, प्लीज थोडं जेवून घे। मुक्ता मला भूक नाहीये, भूक मेली आहे माझी, उगाच आग्रह करू नको। ताई तुला आग्रह करत नाहीये, मी गरम गरम खिचडी बनवली, दोन घास खाऊन घे आणि मला सांग कशी झाली। क्या बात है नाना, गरमागरम खिचडी आणि ते पण तुझ्या हातची, वा 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 वा, मला तर ऐकूनच भूक लागली भाऊ। वृंदा थोडीशी खिचडी खाऊन घे ना यार, थोडीशी। अगं त्या पोटातल्या बाळाला पण भूक लागली असेल ना, त्याला पण मुक्ता मावशीच्या हातची खिचडी खायची ना। बघा तुम्हाला इथे जेवायचं असेल तर तुम्ही जेवा, मला या घरात अन्नाचा एक कणही खायचा नाही। काय चाललंय वृंदा, हा डोकं ठिकाणावर आहे का तुझ? आपल्या घरात एवढी मोठी गोष्ट घडलीय, घरातली सगळ्यात मोठी मुलगी म्हणून तुझी काही जबाबदारी वगैरे काही आहे की नाही? आहे ना, जबाबदारी आहे, जबाबदारी आहे, म्हणूनच लहान असताना खूप मोठी झाले मी। ताई म्हणून नाही, आई म्हणून हे घर सांभाळ। आजही सगळा राग विसरून बाबा शुद्धीवर येण्याची वाट बघत होते मी। ते शुद्धीवर येईपर्यंत मी पाणी सुद्धा प्यायले नाही, आणि शुद्धीवर आल्यावर बाबांनी काय विचारलं, ओवी कुठे? वृंदा इतकं महत्वाचं आहे का गे सगळं? हे बघ आता या टायमाला इतकंच महत्वाचं आहे का बाबा, काकांची तब्येत लवकरात लवकर सुधारणं बस। तुम्ही ज्यांना काका म्हणता ते बाबा आहेत माझे, माझ्यासाठी आत्ताही हेच महत्वाचं आहे की बाबांनी लवकरात लवकर बरं व्हावं आणि घरी यावं। पण मला वाईट याच गोष्टीच वाटत की माझा कोणीच विचार करत नाही। आत्ताही मला हेच हवंय की बाबांनी बरं व्हावं, घरी यावं। पण डॉक्टर काय म्हणाले, बाबांना लवकरात लवकर बरं करायचं असेल तर ओबीला घेऊन या। मग
म्हणजे उपाशी तापाशी बसलेली वृंदा हिची काहीच किंमत नाही. बोला ना, हे बरोबर आहे का? इतर वेळेच सोडून द्या, अहो पण गरोदर असतानाही माझी कोणाला काळजी वाटू नये, मग मी का वाईट वाटून घ्यायचं नाही? मी पण माणूस आहे हो, माझी किंमत केली नाही, मी सहन केलं. माझ्या नवऱ्याला हवा तो मान दिला गेला नाही, मी खपवून घेतलं. पण आता माझ्या पोटातल्या बाळाला सुद्धा अशीच वागणूक दिली जाणार असेल तर मी कोणतीही नाती जपत बसणार नाही. वृंदा, वृंदा, परवानगीशिवाय कोणी कुठे जायचं नाही. काही ताई, फोन का उचलत नाहीये? इवा ना आकाशने तिला सगळं सांगितलं असेल, तरी माझा फोन रिसीव्ह करत नाहीये. ताईच्या घरी परत काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? आणि तू रडत बसल्याने काही होणार आहे का? प्लीज तू रडू नकोस. ही मुक्ता कॉल करते, बोल तिच्याशी, बरं वाटेल तिला. वहिनी कॉल करते, मुक्ता बोल ना तिच्याशी फोनवर. या क्षणाला जर का दादा त्याच्या आईचा विचार करत असेल ना, तर तू पण तुझ्या बाबांचा विचार करायला हवास. मुक्ताला कॉल कर आणि तिच्याशी फोनवर बोल. वहिनी मी सांगतोय म्हणून तिला कॉल कर आणि बोल तिच्याशी. मुक्ता बोल, कशी आहे काकांची तब्येत? डॉक्टर काय बोलले? शुद्धीवर आले होते पण परत बेशुद्ध पडले.
सारखं ओवी ताईच्या नावाने हाका मारताय, तिला बघायचं म्हणताय. डॉक्टर पण म्हणाले ओवी ताईला घेऊन या, पण ताई माझा फोनच रिसीव करत नाहीये. तू तिला सगळं सांगितलंयस ना? अग मी सांगून काय होणार आहे? मी सांगून, मी भांडून, मी शिव्या खाईन. वेळ पडल्यास दोन शिव्या देईन, पण त्यांनी काही फरक पडणार नाहीये मुक्ता. अरे खर तर यात सगळी चुकणं तुझ्या बाबांचीच आहे. काय बघितलं गं त्यांनी आमच्या घरामध्ये? का दिलं ओवी बहिणीला आमच्या घरी? हे आमच्या घरी देण्यापेक्षा ओवी बहिणीला विहिरीत ढकललं असतं ना, तर एक वेळ बरं झालं असतं. माणसाची कातडी पांघरून वावरणारी जनावर आहेत सगळी आमच्या घरामध्ये. माणूस म्हणून म्हणवण्याच्या लायकीचा एकही व्यक्ती उरला नाही आमच्या घरात. आणि तुला जर का वाटत असेल की हे असं घाणेरडा तुरुंग तोडून ओवी बहिणी तुमच्याकडे तुम्हाला भेटायला येईल, तर तुझ्या इतका मूर्ख मी आजपर्यंत कोणी पाहिलेला नाहीये मुक्ता. आणि बस झाला, इथून पुढे मला आता तू काहीच विचारू नकोस. अक्का मला ताईकडून नाही, तुझ्याकडून अपेक्षा होती. आणि तू पण असं बोलतोय? मुक्ता मला तसं बोलायचं नव्हतं. मुक्ता अग दिवे लागण्याच्या वेळेला घरच्या लक्ष्मीने असं रडत बसणं बरं दिसत नाही. काय झालं? आशा परत काही बोलली का तुला? लाली मौस बाबा. काय झालं बाबांना? हे लोक काही बोलले का तुझ्या बाबांना? नाही. कुठे घरातली पाली आणि झुरळ मारायला काय करतात? लाली मावशीसाठी ना तसलं काहीतरी केलं पाहिजे. मग चल. बाबांना हार्ट अटॅक आला. काय? त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. आपण काय करू? मी खरंच सांगते, काहीतरी नक्की झालं असणार आहे. मी घरी जाऊन येऊ का पटकन? अहो भाऊजी सांगा ना काय झालंय. अशोक काकांना हार्ट अटॅक आलाय. गप्पा ओवी तू इथं काय करतेस? अगं तू बाबांना भेटायला जायला हवं. समीर कुठे आहे? त्याला कळलंय का ह्या असं झालेलं? त्यांना सगळं माहितीये. ते त्यांना पण ते म्हणतायत की सासूबाईंची परमिशन घेतल्याशिवाय कुठेही जायचं नाही. मी काय करून भाई किती गुणाचं ग माझ समीर. परमिशन ही काय वेळ आहे का परमिशन घेण्याची? आणि आशा काय तुला परमिशन देणार नाही, तिची मतीच फिरली आहे, ती काय तुला जाऊ देणार नाही.
पेशंट शुद्धीवरती आलेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही त्यांना भेटा, पण त्यांना त्रास होईल, कष्ट होईल असं कृपया बोलू नका, वागू नका. मावशी मी नाही जाऊ शकत बाबांना बघायला. लाली मावशी मला एकदा बाबांना बघायचंय, त्यांना भेटायचंय. ठीक आहे ग, मी आहे ना, मी बघते काय करता येईल ते. रडू नकोस, मला रडू नकोस. गुड्डे आजारी पडल्याचं नाटक करते, माझी परवानगी मागायला ना तिचं तोंड उचकटायचंच नाही. तुला जमेल का? तुझे गुड माझ्या बरोबर उतरले, मला टेन्शन नको घेऊस. फक्त सेंचुरी मार, माझी हाफ सेंचुरी कन्फर्म.